हॅलो गाईज, तर कसं तुम्ही सर्वजण वेलकम बॅक टू नक्की आपले व्हिडिओ. तर बघा, आपल्याला आता रिक्वेस्ट आली, आपण ती उचलीसुद्धा आणि आता आपण कस्टमसाठी तयार आहोत. तर हे कसं काय झालं काय नाही ते तुम्हाला सगळं सांगतो. तर बघा, माझी आधीची गिल्ड होती त्यातून मी निघून ह्या गिल्डमध्ये आलो आहे. तर मग फक्त ह्या गिल्डचा जो लीडर आहे त्याला फक्त म्हणलं होतं तयार केली मला कळलं. तर त्यानं एका शब्दातच त्याला कळलं मला काय म्हणायचं होतं. सो त्यानं मग तुम्हाला एक गिल्डमध्ये घेतलं आणि त्या गिल्डचं नाव आहे मिस्टर डॅश हर्षू डॅश 14 असं नाव आहे ना. हां, असं नाव आहे. तर त्याने मला गिल्डमध्ये घेतलं आणि आता त्याने मला रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानं म्हणला चला आपण कस्टम करायचं का. त्या दोघं म्हणलं होता कस्टम करायचं का, पण म्हणलं ओके हां ठीक आहे चलते. आणि मग आता गिल्ड लीडरसोबत माझी आहे यूट्यूब चॅनल. ओके, मला कंटेंट भेटला आधी ह्याला माझ्यासोबत खेळण्याचा चान्स. आय डोंट वरी, मी फिनिशर अजून खूप काही करतोय. सो ते तुम्हाला मी नंतर काहीतरी सांगेल. सो पहिल्या बारीत आपण हरलोय आणि आता आपण दुसऱ्या बारीत जातो. लेट्स गो. मला नाही माहीत की हा कसा खेळतोय काय खेळतोय, पण हां आय थिंक ह्या इकडं होमवर कॅरेक्टर आहे. होमवर कॅरेक्टरला ड्रोन आहे ना. हां, आणि त्या ड्रोननं तो मारतोय आणि त्याला त्यामुळेच माझी लोकेशन जी आहे ना आधीच कळती आहे. हां, कळली लोकेशन. मारतोय कुठून माहीत पडायला पाहिजे रे. हा दिसला. अरे यार शिट. फर्स्ट किल यार शिट. हेडशॉट पडला असता ना, खूप भारी पडला असता. हेडशॉट किती होती. गेम खेळतोय आपण बरं, आपली वेगवेगळी स्ट्रॅटेजी लावायची. ठीक आहे, आय थिंक जर हे मला बघितलं नसेल तर मला माहिती काय करायचं. ते बघून जायचं का, तिकडे तिकडे गेलो कोणाला काय माहीत पडणार आहे. पण नाही राहू दे. ड्रोन कुठे जाऊ ना, ड्रोन सोडणारच आहे त्यांना, मला माहिती आहे ना. हा समोर आहे. ड्रोन सोडला तर मला माहिती होतं मी कुठे जाऊन लपलो ना, तरी तो ड्रोन सोडणारच आहे. डॅमेज तर तगडा. आहा, खेळत नाही बसला, ट्राय तर करत होतो. मला असं वाटते हा ॲबिलिटी होणार यार. त्याने टाइम वाला ग्रो आल घेतला माहिती का. ओपी गेम प्ले. वाटलंच होतं ॲबिलिटी सोड पण सोडलं, आता तुला पकडणार जमिनीवर. थांब आता आलो मी, थांब. पण भारी पण मारला आणि त्यानं मला लाईक सुद्धा दिला. लाईक नॉट ऑल, तुम्ही पण लाईक देऊ शकता जर मला हा गेम प्ले व्हिडिओ आवडला असेल तर. नाही पण ओपी हा त्याला लास्टला काय करायचं कसं होतं. त्याने पण डॅमेज द्यायचा थोडा, पण ठीक आहे असू देत. तर आता एकदम वेगळा वाला गेम प्ले करणार आहे आपण.
फक्त हे नाही माहीत पडत पाहिजे रे, पण ह्या वेळा पण माहीत पडतो आपण कुठे म्हणून. एकदा दिसला ना आपण माहीत पाहू शकतो आपली लोकेशन दिसते. आय थिंक हा तिकडे चाललंय ना, मी इकडून जातो तो स्पायडर जाईल माहिती. हा केला केला, तो कोपऱ्यात चालला होता पण आय थिंक पळाय पण लागलाय. थांब थांब, त्याला माहीत नाही मी कुठे येतो आता. त्याला वाटतं की मी तिकडूनच येईल पण नाही, मी इकडून आलो. तो दिसायला पाहिजे फक्त आता कुठे है ना. त्याला माहीत ना अंदाज नाही मी कुठून येतोय. म्हणलेलं काय, त्याला माहीतच नाही मी कुठनं आलोय. मला आता माहीत पडलं असेल बॉक्सच्या जवळ आहे ना. वा वा वा, त्यांनी पडतोला तर काही बोलू नको. चालेल त्यानं मला मारला. आता बघ मी कुठून येतो बघ. आता बोल बोल आता. ओपी गेम प्ले यार, किती तगडाला मारला यार मी है ना. कमेंट करून सांगू शकताय का हा जी स्ट्रॅटेजी, ही जी स्ट्रॅटेजी कशी वाटली. ठीक आहे, तो दिसला मला एवढा असले तर आता मी वेगळा काय ते करणार आहे. मी आता जातो मागे मागून येते जम्प आणि अजून शॉर्टकट घेऊया. आय थिंक आता तो तिथे नसेलच असं का वाटतं तुम्हाला सांगतो मी, कारण आपण मागे फिरून कुठे गेलो त्याला माहीत नाही. कुठल्या कन्ना मारतो रे डेझर्ट बॉम्ब आहे माझ्याकडे पण नाही मारला, कारण आमच्या असं ठरलेलंच आहे आईस ब्रिज आणि बॉम्ब हे आपला रूलच आहे नाही टाकायचा म्हणून. सो माझ्याकडे असून सुद्धा नाही टाकता मी, पण हा हेडशॉट कॅरेक्टर सोडला. बरं थांब आता, तू कुठं दिसला ना मला काय. बोल आता. थांब थांब थांब, मला माहिती काय करायचं आता. हे इकडे जाऊन लपलाय बॉक्सच्या मागं. टाइम मार्क बॉल बोल आता. करून मारला पाटे. पहिल्यांदा मी कोणता पॅक केला माहिती का, ह्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करून टाका जर तिने केलं नाही. मी आता वेगळ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न करतो आहे. ह्याचा जो ड्रोन आहे तो माय लोकेशन रिव्हील करेलच. सो तरी काही अडचण नाही आहे, आपण असं गेमर आहे ना, लोकेशन जरी माहीत पडली तरी आपण बघू शकतो. असं कॉन्फिडन्स तरी आला आहे मला. बघू आता, बघितले मला वाटतं वाटलंच होतं स्पायडर विश्व ठिकाणी सोडला आहे. पण हां, हे स्पायडरमुळे त्याला असं वाटतं की आता तिकडून दिसेल
तुम्ही वेगळं बाजून येईल, ठीक आहे? डोळ्यांनी बाबतीत बरं झालं, कारण तो तिथे टपला होता. आता तुम तुम ग्लुवन हे सांग कशामुळे होते सारखं, मला सारखं मी फोनच्या टचला हात लावतो ना स्क्रीनला, दोन दोन ग्लुवन आहे पण काही चढ सांग नाही आहे. अरे हे शॉट मी लावतो माहिती का, त्यामुळे तिथं मला मारतोच. ठीक आहे, घे मारून. तुला हेडशॉट तर माय माझा बसणारच नाही, तुझं हेडशॉट मला तरी बसणार नाही, पण माझा कदाचित बसू शकतो. मला माहीत नाही कुठून येतो, घे इकडून पुढे जाणार. ह्याला कळलंच नाही यार, पण फायरिंगची सुरू ह्यानंच केली होती आणि मेला पण हाच. The geek wins. काय किती झालेत बघा, किती केलं मी, चार केलं ना, हा चारच केलं. तर आता हे पाचवा राऊंड आहे आणि हे लक्षात ठेवा की आमच्या दोघांपैकी ज्यानं कोणी सात करेल तर तो जिंकलाच असं जाहीर होईल काय. सो ओके, हे लाकडे पडली आधीच माझी. तूच धरून टाकतोय, तूच मुरतोय. मला माहित नाही मी कुठून येतोय, पण हे मला माहित अंदाज आलो की कुठं असेल. किती सरप्राईज मी मारला यार, एकदम कड. डुवाल चाळला पाहिजं जन्मदिन याला. यार किती भारी, किती भारी पद्धतीने मारतोय. आणि सस्पेक्ट झाला असेल त्यानंतर बेल ऑन करून ठेवा मित्रांनो. नवीन नवीन गेम प्ले व्हिडिओ सर प्रथम मिळेल. आपण फक्त फ्री फायर खेळतोय असं नाही आहे, बाकीच्या सुद्धा गेम खेळतो आपण. 15 मिनिट आपण फ्री फायरला देतो असं तुम्हाला वाटत असेल, ते एक अर्थानं खरंच आहे, पण हा बाकीच्या सुद्धा गेम आम्ही खेळतोच. आम्ही काय म्हणतोय, मी एकटंच आहे ना. हां या गेम गेम चॅनल मी एकटंच लक्ष देतो ना, सो मी एकटाच म्हणलं पाहिजे. आपण तुम्ही फॅमिली मेंबर्स आहेत, तुम्हीसाठी म्हणतो. हो कसले बनते कुठे ना त्यांच्या होते काय यार, पण ह्याच कसलं आहे, ग्लू मारले स्वतःला पॅक करून घेतलं आहे, आता हिलिंग करणार आहे माहिती आहे. आणि असं का वाटेल आपण एकदम प्रूवाला गेम प्ले करणार आहे, हेन करणार आहे असं का वाटायले, अंदाज आलाच होता. आय थिंक की हा मला मारू शकतो आहे असं अंदाज, बट हा आलं तरी ठीक आहे अशा पद्धतीने. यार हिली अरे हेडशॉट दिला आपल्याला. चल ठीक आहे, हरकत नाही आहे. In the end, the geek wins. अशीनच मजा येते. पण हा आता दोनच, जर मी दोन राऊंड जिंकू शकलो तर
कारण मॅच आणि मी जिंकलो नाही तो जर जिंकला तर मी हरणार आणि मॅच अजून ओढली जाणार. सो ते नको आहे मला, लवकर लवकर संपत पाहिजे मॅच. ते पेकिंग प्लेयर मला माहीत होतो तिकडेच आहे आणि फोन थोडा लॅग होतोय. सो व्हिडिओ तर आपल्याला व्हिडिओ बनवताना थोडा त्रास होईल, आजचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना थोडा त्रास होईल, पण ठीक आहे. इकडून फोन फोटो गेला इकडे बघितलं खिडकीतला जाताना, ह्या घरामध्ये जाताना कुठं गेला काय माहिती. कुठला प्लेयर तू? हा दिसला 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 जे आतला प्लॅन. वा मरून तुरून बी गेलो मारायला अजून लेट झालं रे. ओके इन द एंड द गीक विन्स. हा जे तू सातवा तर झाला तर, पण हा एक पॉईंट फक्त राहिला आहे. जर एक पॉईंट जिंकलो मी तर मॅच जिंकलीच समजायचं. आणि मला एवढं की आता खूप लई मॅच लई खिचली जाणार खूप जोडली जाणार असं वाटत नाही मला. ओहो जिंकली आणि मला असं का वाटतंय की हा मागून येऊनच मारणार आहे. काय कसं वाटतंय तुला तसं नसेल कदाचित, पण शक्यता ना करता येत नाही. ठीक आहे. हा मॅप मध्ये दिसलं दिसलाय कदाचित मी पण दिसलो असेल. तिकडे जाऊ का मग स्पायडर सोडलं म्हटल्यावर? आता नाही यार मागच आहे मला असं वाटायला मागच आहे तरी सुद्धा काय केलं नाही मी. ठीक असू दे माग माग फिरत आहे लोक काय होणार फोटो बंद मारणारच आहे. सो माझ्या साईडचं असं होईल वाटतंय कारण एकदम वेगळ्या प्रकारे खेळणार आहे मी पण सांगतो कसं ते वेळेस डाव साईड नाही येतो ना ह्या उजव्या साईड नाही येणार तर बघा काय होईल परिणाम. झालं लपलो येतं ह्या जर टोरण्याची शक्यता आहे, पण यावेळेस मी तयार आहे. हां लपलो ह्याच्या मागं त्याला माहिती नाही कुठं नेलो आणि घे आता त्यावेळी तर त्याला दिला आणि अजून स्पायडर पण सोडला आहे. सो स्वतःला पॅक केलं आहे ना आणि काय करू आता ग्लू वॉल टाकतो म्हणजे त्याला जायला अडचण येईल. हा जो गेम प्ले कट्टमचा तो आवडला असेल आणि जर आवडलाच आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका जसं मी स्टार्टिंगला पण म्हणलो होतो. आपण भेटूया आता नवीन गेम प्ले व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड सी यू. मागे सुद्धा गेम प्ले बघत राहा ठीक आहे. हां.